नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर सुनील सोना, साई हॉस्पिटल, नाशिक, महाराष्ट्र. ऑपरेशननंतर 25 दिवसानंतर तुम्ही गुडघा वाकवणं अत्यंत आवश्यक आहे. काही व्यक्ती गुडघे वाकवतच नाही, मग त्यांचे गुडघे ताटच्या ताट राहण्याची खूप भीती असते. तर गुडघा वाकवणं अत्यंत गरजेचं आहे, नंबर एक. नंबर दोन, जर तुमचा गुडघा वाकत नसेल तर तुमच्या एका नातेवाईकाला सांगून डाव्या हाताच्या दोन बोटाने तुमचा जो घोटा आहे तो तुम्ही मागे ढकलायला लावू शकता त्यांना, आणि त्याच्याने गुडघ्याचं वाकणं वाढू शकतं. कमीत कमी 90 ते 100 डिग्री तरी गुडघा वाकणं आवश्यक असतो, नाहीतर तुम्हाला कमोडवरनं उठताना त्रास होऊ शकतो. त्याच्याशिवाय तुम्ही 1/2 किलोमीटर 1 किलोमीटर हळूहळू चालायला सुरुवात करू शकता. 2 महिन्यानंतर तुम्ही पायऱ्या किती पण चढा, 1 महिन्यानंतरही पायऱ्या चढू शकता, पण 2 महिन्यानंतर मात्र 12, 24, 36 अशा पायऱ्या चढणं अत्यंत आवश्यक असतं. आणि नंतर वाटलं तुम्हाला 4-6 महिन्यानंतर 3 किलोमीटर 4 किलोमीटर जर तुम्हाला चालायचं असेल तर जरूर जॉगिंग ट्रॅकवर जा आणि चाला. थँक्यू.